नहीं तो मागणे में जुनी से जनलोकपाल आज देशातली जनता भ्रष्टाचाराने त्रस्त झाली. माणसांना या वाढत्या भ्रष्टाचारामुळे जीवन जगणं अशक्य झालं. भ्रष्टाचारामुळं महागाई वाढल्यामुळं पारिवारिक लोकांना परिवार करणं अवघड झालं. म्हणून आम्ही सरकारला म्हणत होतं की जनलोकपाल जर आला तर कमीत कमी 60-65% भ्रष्टाचाराला आळा बसेल. तो तुम्ही जनलोकपालाचा कायदा करा. हो हो म्हणत गेले, करायला तयार नाही. म्हणून मग 16 ऑगस्ट 2011 रामलीला मैदानमध्ये मी उपोषणाला बसलो आणि सबंध देशभरातली जनता उभी झाली. करोडो लोक रस्त्यावर उतरले. उतरल्यामुळं मग सरकारला धोका निर्माण झाला. माझे उपोषणाचे 12 दिवस गेले आणि मग पंतप्रधानांनी एका मंत्र्याला पाठवलं की आम्ही ते आणायला तयार आहे, तुमच्या प्रकृतीची आम्हाला काळजी वाटते, उपोषण लवकर सोडा. तर मी म्हटलं 3 मुद्द्यावरती तुम्ही तातडीने निर्णय घ्या. प्रत्येक राज्यात लोक आयुक्त बिल आणा, क्लास 1, 2, 3, 4 अ ब क ड सगळे अधिकारी लोकपालाच्या कक्षेत आणा. गरीब माणसं कुठं गेलं तरी पैसे दिल्याशिवाय त्यांचं काम होत नाही. म्हणून हे सगळे अधिकारी लोकपालाच्या कक्षेत आणा. सरकारचं नियंत्रण काढा आणि जनतेची सनद. प्रत्येक कार्यालयाने नागरिकांचं काम किती दिवसात करायचं, बाहेर बोर्ड लावा, तेवढ्या दिवसात नाही केलं तर त्याला दंडात्मक कारवाई करा. हे 3 मुद्द्यावरती मी म्हटलं तुम्ही तातडीने हे निर्णय घ्या. आणि त्या दिवशी मग रात्री एक वाजता संसद बसली आणि संसदेमध्ये रेज्युलेशन आणलं त्यांनी आणि सर्वसंमतीने पास झालं. आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी मला पत्र लिहून पत्र पाठवलं विलासराव देशमुखांच्या हातात की आम्ही रेज्युलेशन पास केलं आणि हे तुम्ही म्हटल्याप्रमाणे 3 मुद्द्यावरती आम्ही तातडीने आता कारवाई करतो. मग मी विश्वास ठेवला आणि उपोषण सोडलं. उपोषण सोडल्यामुळं भारतातले जे लोक उभे झाले होते ते थांबले आणि आता 2 वर्ष झाले अजून ते बिल आणत नाहीत. म्हणजे हा 120 कोटी जनतेशी धोका दिला या लोकांनी. अण्णा जरी तर काय हे लोकांच्यासाठी मी लढतो. आता हे माहिती अधिकार कक्षामध्ये राजकीय पक्ष आणणार असं केलं होतं. माहितीच्या अधिकारामध्ये सर्व राजकीय पक्ष आणायचं चाललंय. परंतु राजकीय पक्ष पण त्या याच्यामध्ये आता सगळेच राजकीय पक्ष नाखुश दिसत आहेत नक्की. म्हणजे पक्षांसुद्धा त्याचं असं आहे. RTI खाली राजकीय पक्ष आणण्याचं जे इलेक्शन कमिशनने आता डिक्लेअर केलं, वास्तविक त्याचं स्वागत करायला गरजेचं आहे. ते आज सायकल सायकलवर फिरणारा माणूस निवडून आला की 2 वर्षात तो लक्ष देत होतो, कोटा देत होतो, पैसा येतो कुठं. बरोबर. म्हणून पक्षाने पार्ट्याने आपली सगळी माहिती देणं, आर्थिक सगळी माहिती देणं आवश्यक आहे. आता हे पक्षाने पार्ट्या काय म्हणतात की इलेक्शन कमिशनने केलेला आदेश हे लोकतंत्रावरती आघात आहे. आमचं म्हणणं हे लोकतंत्र आहे कुठं आज? आज लोकतंत्र कुठं आहे? जे तुम्ही म्हणता लोकतंत्रावरती आधार आहे, लोकतंत्र आहे कुठं आज? तर पक्ष आणि पार्टी तंत्र आहे. जे 26 जानेवारी 1950 साली या देशात प्रजासत्ताक दिन मनवला त्या दिवशी जे लोकतंत्र आलं ते कुठं आहे? हे अजूनही बऱ्याचशा पक्ष पार्ट्यांचे लोक आहेत ना, हे दिशाभूल करतात. यांनी काय केलेलं आहे की 1949 आमची घटना झाली, त्या घटनेमध्ये पक्ष आणि पार्ट्याने इलेक्शन लढवायचं नाही असं घटना सांगते. कोणी लढवायचं? तर भारतातला सिंगल नागरिक त्याने इलेक्शन लढवायचं. जनतेने अशा 4 घटना काय सांगते? घटना पक्ष आणि पार्ट्याला इलेक्शन लढवायला अनुमती देत नाही. पण पंडित जवाहरलाल नेहरू होते पंतप्रधान आणि नवीनच इलेक्शन कमिशन नेमले, यांचं साटं लोटं झालं
आणि 1952 ची लढाई पक्षाने पार्ट्याने लढवली, जे पक्ष पार्ट्या बरखास्त व्हायला पाहिजे होते, लढवली धोका आणि लढवून मग निवडून आले. आज ते पक्षाने पार्ट्याने लोकतंत्रावरती जे अतिक्रमण केलं, आता 66 वर्षात लोकतंत्र कुठं राहिलंच नाही. लोकांनी लोकांच्यासाठी लोकसहभागातून चालवलेलं तंत्र, ते लोकतंत्र, ती लोकशाही कुठं आहे आज? आज तर सगळं पक्षतंत्र आहे, पार्टी तंत्र आहे, सरकार तंत्र आहे, अधिकारी तंत्र आहे, लोकतंत्र कुठं आहे? म्हणून आता आम्ही लोकांना जाणवतो की ते लोकतंत्र म्हणजे इंग्रजांना घालवण्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं या लोकतंत्रासाठी. इंग्रज या देशातून गेला आणि इंग्रजांची जागा पक्षाने पार्ट्याने घेतली आणि लोकतंत्र या देशात येऊच दिलं नाही. आता लोकतंत्र आणायचं असेल तर देशातली जनता जागरूक होणं गरजेचं आहे, ती आणू शकते लोकतंत्र. काय करायला पाहिजे? भारत मातेची शपथ घेऊन, भगतसिंग सुखदेव राजगुरूच्या बलिदानाची शपथ घेऊन प्रतिज्ञा केली पाहिजे प्रत्येक मतदाराने की मी या पुढच्या काळामध्ये पक्ष आणि पार्ट्याचा उमेदवार, गुंड आहे, भ्रष्ट आहे, व्यभिचारी आहे, लुटारू आहे, अशा लोकांना मी मतदान देणार, मतदान करणार नाही. तर जनतेने निवडलेला असेल किंवा जो चारित्र्यशील उमेदवार असेल अशाच लोकांना निवडून पाठवेल. हे जर मतदानाने मतदारांनी ठरवलं आणि चारित्र्यशील लोक जर संसदेत गेले तर पक्ष आणि पार्ट्या आपोआप नेस्तनाभूत होतील आणि पुन्हा या देशात लोकशाही येईल. त्यासाठी आमचा प्रयत्न चालला लोकांना जागवणं. आणि आता 2014 च्या निवडणुका होणार आहेत, त्याच्या त्या विरोधात आपण काँग्रेस विरोधात प्रचार करणार आहे असं काही बोललं जातं? एक काँग्रेस नाही, आमचा प्रचार हा असेल की कुठलाही पक्षाने पार्ट्या, आता पक्षाने पार्ट्याकडून या देशाला उज्ज्वल भविष्य राहिलेलं नाही. कारण प्रत्येक पक्षाने पार्ट्या सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता याच्या भोवती फिरायला लागलेल्या आहेत. म्हणून पक्षाने पार्ट्याकडून देशाला भविष्य नाही. आता पक्षाने पार्ट्या नेस्तनाबूत करून लोकतांत्रिक गणराज्य कसं येईल? जनताने चारित्र्यशील जो माणूस निवडलेला असेल किंवा चारित्र्यशील उमेदवार उभे असेल त्याला जनतेने सपोर्ट करून पुढं पाठवणं, हे जर घडलं तरच देशाला भविष्य आहे. रामलीला मैदानमध्ये यांच्या खोटं आश्वासन दिलं, मी उपोषण मागे घेतलं, ते जे उपोषण मागे घेतलेले ते मी परत सुरू करणार. आणि मागणं हेच आहे जनलोकपाल, लोकांच्या हितासाठी संपूर्ण जो लोक जनलोकपालाचा कायदा करा, हीच मागणी राहणार. ती जर झाली तर गोरगरीब लोकांना न्याय मिळेल. नाही, तुम्हाला वाटतं का आता हे जनलोकपाल आता तुम्ही उपोषण सुरू केल्यावर सरकार मान्य करेल? मान्य करेल वाटतं का? आता करावं लागेल. हा, कारण काय त्यावेळेला इलेक्शन नव्हतं. हा हा, आता इलेक्शन, त्यांना असं वाटत होतं की काय जाऊ करून करून काय. आता काय की आता जर यांनी लोकपालाचा कायदा जर नाही केला तर यांना घरी जावं लागेल, ते त्यांना नको आहे. त्यावेळेला इलेक्शन नव्हतं. आता मी जर उपोषणाला बसलो तर देशातली जनता पुन्हा एकदा उभी राहील. आता मी पाहतोय पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल, एवढी पब्लिक आहे, त्यांना एवढे आस्था आहे लोकांना. आता मी बसलो तर परत देशामध्ये एक मोठं आंदोलन सुरू होईल आणि ते जर झालं तर यांना लोकपाल आणावं लागेल नाही तर जावं लागेल, दोन्ही तुम्ही लढेल. थँक्यू. ओके, सायलेस. ओबामाचे जे ॲडवायझर आहेत ते आले होते, भेटले, बोलणं झालं आमचं. मी त्यांना म्हटलं की आधी हे भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं काम आपण पहिलं करूया आणि ओबामाची ती अपेक्षा आहे भारतातला भ्रष्टाचार कमी कसा होईल. मी म्हटलं आधी आपण हे काम करू, मग त्यांना जर यायचं असेल तर आधी भ्रष्टाचाराला आळा घालू. सर, तुम्ही भेटायला त्यांना इकडे बोलणार का? नाही, ते त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे ॲडवायझर आलं होते ते म्हणे मी त्यांना सुद्धा इथे घेऊन येतो. म्हटलं त्यांची जी अपेक्षा आहे ना भ्रष्टाचार कमी व्हावं भारतात, आधी आम्ही प्रयत्न करू. आणि असं झालं तर मग त्यांना घेऊन येऊ.